यावर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संदर्भात प्रसेनजीत दादा विचार मंचच्या वतीने 12 ऑक्टोबर रोजी निवेदनसुद्धा देण्यात आले होते, परंतु त्यावर गांभीर्यपूर्वक कारवाईही झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या शेतकरी पॅकेजमधून जळगाव जामोद तालुका वंचित राहताना दिसत आहे. उलटपक्षी कालच जाहीर झालेल्या आणेवारीत जळगाव जामोद तालुक्यात 50 पैशांच्या आणेवारीत दाखवल्या गेल्या. हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. आणेवारी जास्त दाखवल्यामुळे शेतकरी सर्वच आर्थिक मदतीपासून वंचित राहतील याची प्रचंड चीड शेतकरी वर्ग व जनसामान्यात दिसून येत आहे. कोणतंही पीक नसताना आणेवारी जास्त दाखवण्याचा प्रकार म्हणजे पीक विमा कंपन्यांसोबत साटेलोटे असण्याची शंका देखील यातून निर्माण झाली आहे. वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून दखल घेण्याची गरज आज प्रशासनाला आहे. पीक कापणी अहवालातून जाहीर झालेली आणेवारी चुकीची वाटत असल्यामुळे पुनर्सर्वेक्षण करून आणेवारी जाहीर करावी. पीक कापणी सर्वेक्षण करण्याआधी गावात दवंडी देऊन लोकांना माहिती द्यावी. शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने जाहीर झालेली हेक्टरी 10,000 रुपये मदत जळगाव जोमत तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांना देण्यात यावी. मूग, उडीद, सोयाबीनसह सर्व पिकांचा पीक विमा मंजूर करण्यात यावा. अंतिम आणेवारीतील वरील चुका दुरुस्त न झाल्यास अतिशय उग्र स्वरूपाचे आंदोलन कोणतीही पूर्वसूचना किंवा पूर्वकल्पना न देता करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसेनजीत पाटील, विजय पोहणकर, आसिफ इकबाल, बाळू डिवरे, प्रकाश गावंडे, सुभाष कोकाटे, रामेश्वर मानकर, एकनाथ निंबाळकर, अजहर देशमुख, इरफान खान, पंजाब वाघ, तुकाराम वाघ, भागवत निर्मळ, अतुल पाटील, आशिष वायझोडे, गजानन वाकोडे, नारायण खंडारे, शाहिद कुरेशी, इम्रान खान, रवी धुळे, सिद्धू हेलोडे, अरुण बावस्कार, सुप्रा ताकोते, शिवदास दाने, जानकीराम सपकाळ, वैभव गवई, आकाश दाने, निजाम राय, जय कागदे, धनंजय सारुकर, राजू पारवे, खुपसे, भीमराव पाटील, गजानन मोरखडे, दत्ता डिवरे, निजाम शहा, राहुल मानकर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यामध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान झालेले आहेत. शासनाने दिलेल्या 10,000 रुपये हेक्टरी मदतीमध्ये आपला परिसर वगळला गेलेला आहे. जिल्ह्यामधले 2-3 तालुके सोडले तर 10-18 तालुक्यामध्ये जवळजवळ 0 अशी मदत मिळालेली आहे. ती अतिशय गंभीर बाब झालेली आहे. त्याला अतिवृष्टीचं कारण सांगतात ते चुकीचं सर्व गोष्टी आहेत, त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. दुसरी बाब, आणेवारीचे जेव्हा परवाला आणेवारीचे आकडे आले, आमच्या इथं उडीद, मूग, सोयाबीन 100% गेलेलं आहे. 50 किलोच्या वर, क्विंटलच्या वर कोणाला पीक होऊन नाही राहिलेलं आहे, तरी आमच्या इथं 50%च्या पुढे आणेवारी काढलेली आहे. हे एक न समजणारं कोळं आहे, याचा देखील आमचा सर्व कष्टकर प्रचंड संतापलेले आहेत. त्यांचा आम्ही राग आवडता आवडता गेलेला आहे आणि त्यांना निवेदनाच्या स्वरूपामध्ये आम्ही दिलेला आहे. आता शासनाने आम्हाला तहसीलदारांनी मान्य केलेलं आहे, या चुका दुरुस्त करू, अंतिम आणेवारीच्या वेळेला हे सर्व दुरुस्त होईल असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही या संदर्भात आता आज त्यांनी निवेदन दिलेलं आहे. पुढचं पाऊल आमचं निवेदनाचं राहणार नाही. कार्यकर्त्यांनी मला स्पष्ट सांगितलं आहे, आता बाळासाहेब तुम्ही निवेदनाच्या मानकडे पळू नका. काय करायचं ते आम्ही करू, तुम्ही फक्त बाजूला राहा, तुम्ही आमच्या पाठीशी राहा आणि बाजूला राहा, बाकी आम्हीच काय करायचं ते करतो. तर ही पाडी कृपा करू शासनानं, ती केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल, यांनी सरसकट आम्हाला या ठिकाणी मदत जाहीर करावी. केंद्र सरकारने पीक विमा पूर्ण कसा कष्टकर मिळेल याच्यात लक्ष घालावं. ज्यांनी विमा काढला नसेल त्याला देखील आर्थिक मदत कशी मिळेल, ही सर्व मागणी या ठिकाणी मी करायला आलेलो आहोत. मनीष तडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद.